नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वावर भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2024 पर्यंत भंडारा येथील रेल्वे मैदान खात रोड येथे संध्याकाळी 6 वाजता भारतीय संविधान अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवाचं उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट सोसायटीचे जनरल सेक्रेटरी राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्राध्यापक सरोज आगलावे, आंबेडकरी विचारवंत नागपूर या राहणार आहेत. दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सुप्रसिद्ध गायिका तथा आंबेडकरी गाणं गोकिळा कडुबाई खरात आणि संच यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी संगीतमय भीमांजली व प्रतिभा सो तसेच फ्रेंड्स म्युझिकल इव्हेंट्सची प्रस्तुती होणार आहे. यावेळी प्रामुख्यानं सुबोध आनंद दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक, त्याचप्रमाणे बबिता डोळस प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. या 3 दिवसीय चालणाऱ्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे प्रशांत बागडे अध्यक्ष, संजय रामटेके सचिव, सचिन बागडे कार्याध्यक्ष, अजय तांबे कोषाध्यक्ष, प्रशांत सूर्यवंशी व भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती भंडारातर्फे आव्हान करण्यात आलं आहे. मी बबिता डोळस, प्रशांत सूर्यवंशी सरांच्या माध्यमातून मी संविधान अमृत महोत्सव 8 एप्रिल सायंकाळी 6 वाजता रेल्वे मैदान खात रोड भंडारा इथे मी येत आहे. तुम्ही पण या, आपण सगळे तिथेच भेटूया. जय भीम. जय भीम, नमोबुद्धाय. मी राजरत्न आंबेडकर, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या संस्थेचा स्टँडिंग कमिटी सेक्रेटरी. मी भंडारा येथे आयोजित भारतीय संविधान महोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रम दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भंडारा येथील रेल्वे मैदान खोत रोड भंडारा या ठिकाणी येत आहे. आपणही या कार्यक्रमात उपस्थित राहा अशी नम्र विनंती. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.